अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फ्रान्सिस दिब्रेटो. उस्मानाबाद येथे जानेवारीत होणाऱ्या 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांची एकमतानं निवड झाली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या उस्मानाबाद येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, ख्रिस्ती तत्ववेत्ते संत ऑगस्टिन, संत मदर तेरेसा तसेच बायबलमधील वैश्विक जीवनमूल्यावर फादर दिब्रेटो यांनी लेखन केलं आहे. पथिकाची नामयात्रा या अनुवादित पुस्तकापासून त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. सुबोध बायबलला साहित्य अकादमी पुरस्कार देखील जाहीर झाला आहे. साहित्य सेवेची दखल घेऊन साहित्य महामंडळानं अध्यक्षपद सन्मानानं दिलं हा माझा मोठा सन्मान झाला आहे अशी प्रतिक्रिया निवडीनंतर फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांनी दिली आहे. 10 ते 12 जानेवारी 2020 या 3 दिवसात हे संमेलन होणार असून संमेलनात ग्रंथविक्रेत्यासाठी 350 सुसज्ज गाड्या असणार आहेत. विविध कार्यक्रमांचा आराखडाही बैठकीत तयार करण्यात आला. प्रतिनिधी एब माझा, मुंबई.